श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। अधिक महिन्यामध्ये पूजा पाठ करायला खूप महत्त्व आहे, त्याप्रमाणेच दानधर्म करायला देखील खूप महत्त्व आहे। बरेच जण दानधर्म हे करतही असतात, भरपूर ठिकाणी जाऊन दान देत असतात। ते दान पैशांचे असो किंवा अन्नाचे असो किंवा धान्याचे असो किंवा वस्त्रदान असो किंवा इतर कोणत्या गरजा असतील ज्या एखाद्या व्यक्तीच्या ते पूर्ण करत असतील, ते देखील दानच समजलं जातं। तर आजच्या माझ्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये मी सत्पात्री दान करावं असं सांगितलेलं आहे। तुम्ही देखील बऱ्याच वेळा असं ऐकलं असेल की दान हे सत्पात्री असावं। तर सत्पात्री दान नेमकं काय असतं, सत्पात्री व्यक्तीच दान द्यावं म्हणजे काय, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर सत्पात्री व्यक्ती म्हणजे ज्या व्यक्तीला तुम्ही दान देणार आहात ते दान घेण्याच्या ते योग्यतेची आहे, अशी व्यक्ती म्हणजे सत्पात्री व्यक्ती। व्यक्ती तुम्ही स्वतः ठरवू शकता। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया की सत्पात्री दान म्हणजे काय, किंवा सत्पात्री दान हे सत्पात्री व्यक्तीला दान द्यावे म्हणजे जी व्यक्ती दान घेण्याच्या योग्यतेची आहे, ज्या व्यक्तीला ती वस्तू दान केल्यानंतर तिचा सदउपयोग होईल अशा व्यक्तीला दान करावी। सत्पात्री व्यक्ती ही तुमच्या आजूबाजूला तुम्ही बघतच असाल की ती व्यक्ती खूप चांगली आहे व ती व्यक्ती दान दिल्यानंतर शुभ आशीर्वादच देईल मनापासून, किंवा ते दान तिला केल्यानंतर त्या दानाचा तिला उपयोग होईल, तिला केलेल्या दानाचा ती व्यक्ती उपयोग करेल, अशी व्यक्ती म्हणजे सत्पात्री। शिवाय ज्या गोष्टींची ज्याला गरज आहे अशा व्यक्तीला दान द्यावे म्हणजे दान हे सत्पात्री दान असेल। जेव्हा तुम्ही दान देतात तेव्हा दान देताना ज्याला ज्या गोष्टीची गरज नाही अशी गोष्ट दान करत असाल तर ते सत्पात्री दान होणार नाही। दान देताना ते नेहमी आपापसात न देता बाहेर इतर कोणत्याही गरजवंताला द्यावे, भुकेलेल्याला अन्न द्यावे, वस्त्रदान करावे, आजारी किंवा असाध्य लोकांना तुम्ही अन्नदान वस्त्रदान द्यावे, किंवा शक्य असेल तर त्यांना दवाखान्यात नेऊन त्यांचा दवाखान्याचा खर्च तुम्ही करू शकता। हे देखील पुण्याचेच काम आहे। एकंदरीतच आपण जे दान देत असतो किंवा दान करत आलेल्या वस्तू असतो त्या सदउपयोगी पडल्या पाहिजे किंवा सदउपयोगी वस्तू असल्या पाहिजे ज्यांची गरज त्या व्यक्तीला असू शकते। कारण जर तुम्ही योग्य व्यक्तीला दान केले नाही तर तुम्हाला पुण्य कमी पण पापच जास्त लागेल। आमच्याकडे असं म्हटलं जातं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला जर गाय दान केली व त्या व्यक्तीने ती गाय कसायाला नेऊन विकली तर त्या गोहत्येचं पातक हे त्या व्यक्तीच्या माथी तर जाईलच, पण त्याशिवाय त्या पापाचा अर्धा वाटा देखील तुमच्याच माथी लागेल। का? तर तुम्ही सत्पात्री व्यक्ती शोधली का? नाही। तुम्ही आधी जाणून घेतलं का की ही गाय दिल्यानंतर ती व्यक्ती त्या गायीचं काय करेल, तिला घास खाऊ घालेल का, तिला कसायाकडे जाऊन नेईल, या गोष्टींचा विचार तुम्ही अगोदर करावा की आपण जे दान त्या व्यक्तीला देणार आहोत ती त्या योग्यतेची आहे का, तेव्हाच ते दान सत्पात्री दान म्हटलं जाईल किंवा त्याचं पुण्य हे तुम्हाला मिळेल। जर तुम्हाला नाही आवडत देवांची सेवा करायला किंवा तुम्हाला असं वाटत असेल की पैसे देणं किंवा दानधर्म करणं हे वायफळ खर्च आहे, बऱ्याच जणांच्या मनात असतं, असं माझ्या मनात नाही पण बऱ्याच जणांच्या मनात असतं की ज्यांना नाही आवडत देवांच्या नावाखाली पैसे द्यायला त्यांना मानव सेवा करणं अधिक योग्य वाटतं। तर तुम्ही नेहमी गरजू व्यक्तींनाच मदत करत असाल, त्यालाच तुम्ही तुमचं देवकार्य समजत असाल तर ते सुद्धा योग्य आहे। कारण अधिक महिन्यामध्ये दानधर्म करणं म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहे त्यालाच पैसे देणं असा होत नाही। दानधर्म करणं म्हणजे ज्याला गरज आहे त्यालाच देणं हा दानधर्म म्हटला जातो। तर अधिक महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त गरजवंतांना भुकेलेल्याला तहानलेल्याला पाणी देणं हे देखील खूप 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 पुण्याचं काम आहे। नसेल तुमच्याकडून कोणतं पारायण होत तर तुम्ही गरिबांची सेवा करा, त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या गोष्टी पुरवा, तेच तुमचं देवकार्य समजलं जाईल। आता अन्नदानाचा विषय आला आहेच तर बरेच जण अनाथाश्रमामध्ये जे मुलांना जेवण देतात किंवा बिस्किटचे पुडे देतात, फरसाण देतात, वह्या पुस्तकं देत असतात, ते पण दानच आहे। अशा प्रकारे करण्यात येणारी मदत किंवा दान हे जे आहे ते सगळ्यात आधी देवाजवळ पोहोचतं। पण तुम्ही जेव्हा अशा काही संस्थांमध्ये ह्या वस्तू गरजू मुलांना द्याल तेव्हा सर्वात अगोदर ही खात्री करून घ्या की ह्या वस्तू त्या मुलांच्या उपयोगात येतात किंवा खरंच त्या वस्तू त्या मुलांना मिळतात ना, किंवा त्या मुलांच्या नावाखाली त्या वस्तू इतर ठिकाणी कुठे जात नसतील ना, हे देखील आपण बघायचं आहे। कारण ज्यांना गरज आहे त्यांना त्या गोष्टी मिळायला हव्या। पण तुम्ही जर अशा आश्रमांमध्ये किंवा संस्थांमध्ये किंवा वृद्धाश्रमांमध्ये जातात, तुम्हाला माहित आहे की तिथं केलेल्या दानाचं त्या मुलांनाच उपयोग होतो, तर अशा ठिकाणी तुम्ही डोळे झाकून दान करू शकता की ज्या संस्थांमध्ये कोणतेही गैरव्यवहार होत नाही, योग्य त्या गोष्टी त्या मुलांना मिळतात। तर निशंक मनाने व सढळ हाताने त्या लोकांसाठी मदत करा, म्हणजे तुम्हाला दानाचं फळ तर मिळेलच शिवाय त्या गरजू मुलांना आनंद देखील मिळेल व दान हे सत्पात्री दान ठरेल।
तर अशा प्रकारे तुम्ही दान हे योग्य त्या व्यक्तीला आणि योग्य त्या ठिकाणी करू शकता। तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल की सत्पात्री व्यक्ती म्हणजे काय व सत्पात्री दान म्हणजे काय हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजलंच असेल। इन शॉर्ट सांगायचं म्हटलं तर भुकेल्याला अन्न देणे, तहानलेल्याला पाणी देणे व गरजवंताची गरज पूर्ण करून देणे हे म्हणजे सत्पात्री दान। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव।